आम्ही जे काही घडलो या मातीतच घडलो. वयाच्या साधारण 16 वर्षापर्यंत मी दामोणीतच होतो. तर मला घडवणाऱ्यांमध्ये सर्वप्रथम आई वडील, माझी आजी पर्टिक्युलरली, जिने शिक्षणाची कास आमच्या फॅमिलीमध्ये रुजवली आणि त्यानंतरचं जे काम आहे ते सर्व माझ्या गुरुजनांनी केलं. म्हणजे पहिली ते ॲडमिशन घेतल्यापासून तर 7वीपर्यंत आम्ही मराठी शाळेत होतो. अतिशय सुंदर जिल्हा परिषदेची मराठी शाळा. खरं म्हणजे मी 12 होऊन गेलो आहे गावकऱ्यांच्या सत्काराने. परंतु मला सांगायच्या आहेत काही गोष्टी या छोट्या मुलांसाठी. त्यावेळीची जी आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे, 1 ते 7वीपर्यंत अतिशय सुंदर शाळा होती. आज अतिशय वाईट वाटतं त्या शाळेकडे बघितल्यानंतर.